राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुटुंबात उभी फूट पडली एकाच पक्षात दोन वेगवेगळ्या चुली मांडल्या गेल्या आता दोन्ही गटात एकमेकांविरोधातील वाद अजून तरी पाहायला मिळत नाहीये पण वेगवेगळ्या संघटनात्मक नियुक्त्या करून आपला जम बसवण्याचा प्रयत्न दोन्ही पवारांकडून सुरू आहे म्हणजे सत्तेत गेल्यानंतर अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकर यांची नियुक्ती केली तर महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांची त्यान आता त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा विरोधात भाकरी फिरवली महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची वर्णी पवारांनी रोहिणी खडसे यांना संधी राजीनाम्यानंतर विद्या सावंत यांची मे दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती मात्र आता सव्वा वर्षानंतर राष्ट्रवादीत खांदेपाला करताना रोहिणी खडसे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आहे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते खडसे यांना देण्यात त्यामुळे रोहिणी खडसे जाणून घेऊया माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत पेशानं वकील असणाऱ्या रोहिणी खडसे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केला त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष होत्या आणि सध्या संत मुक्ताई साखर कारखाना घोसडगाव या संचालक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपकडून त्यांनी मात्र शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर रोहिणी खडसेंनी वडील एकनाथ खडसेंसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं रोहिणी खडसे यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे त्यामुळे रोहिणी खडसे ही जबाबदारी कशी पाडणार याकडे सर्वांचं लक्ष असेलच पण रोहिणी खडसे बबन गीते यांचीही राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे धनंजय मुंडे यांची साथ सोडून बीडचे सतत गीते यांनी शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर पक्षानं त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे त्यामुळे आता शरद पवार गटातल्या या नवनियुक्त्या अजित पवारांच्या गटावर भारी पडणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी राष्ट्रवादी मधल्या या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका